हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल फेवरेट बॉक्स। आज आपण बनवणार आहोत चीज पावडर। त्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी घेतलेले आहेत दोन चीज क्यूब्स जे मी ग्रेट करून घेतलेले आहेत आणि अमूलचे आहेत। स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाहीये हा। मैदा 2 टेबलस्पून, ओरेगानो 1 टेबलस्पून, ब्लॅक पेपर पावडर 1 टीस्पून, इथे थोडी मी जास्त घेतलेली आहे पण मी वापरताना 1 टीस्पूनच वापरणार आहे। हळद 1/2 टीस्पून, रेड चिली पावडर 2 टेबलस्पून, थोडीशी शुगर आणि सॉल्ट ॲज पर टेस्ट। सो हे सगळे इन्ग्रेडियंट्स वापरून आज आपण चीज पावडर बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक दुसरी प्लेट आणि आता या प्लेटमध्ये मी मैदा टाकून घेणार आहे, खालच्या बाजूला पूर्णपणे पसरून घेणार आहे। तुमच्याकडे जर मैदा नसेल किंवा कॉर्नफ्लोअर असेल तर तुम्ही इथे कॉर्नफ्लोअर पण वापरू शकता। माझ्याकडे आत्ता कॉर्नफ्लोअर अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळे मी इथे मैदा यूज केलेला आहे। तुम्हाला थोडासा जास्त मैदा लागत असेल तर तुम्ही आणखीन एखादा टेबल स्पून पण वाढवून घेऊ शकता। आपण हा मैदा खाली का पसरवून घेत आहोत, कारण चीज हे प्लेटला चिकटतं आणि ते चिकटू नये आणि गरम केल्यानंतर ते आपल्याला लगेच काढता यावं यासाठी आपण खाली मैदा टाकतो। आता याच्यावर मी हे ग्रेट केलेलं चीज आहे ते व्यवस्थितपणे पसरवून घेणार आहे। आता ही प्लेट आपण ठेवणार आहोत मायक्रोवेव्ह मध्ये। इथे आपण मायक्रोवेव्ह करणार आहोत 4 मिनिटांसाठी। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 2-2 मिनिटाच्या स्लॉट मध्ये करू शकता, 2 मिनिटानंतर ओपन करून एकदा चेक करू शकता। मी इथे 4 मिनिटासाठी आणि 100 वॅट्सच्या पॉवरवर स्टार्ट करत आहे। तर हे चीज मायक्रोवेव्ह मधून काढल्यावर साधारण अशा प्रकारे दिसतं। हे पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे। आता हे व्यवस्थित साईडला काढून घ्यायचं, थोडस थंड होऊ द्यायचं आणि त्याचे तुकडे करून मी ब्लेंडर मध्ये घेतलेले आहेत। आता आपण यात मसाले टाकणार आहोत। यात मी घेतलेलं आहे मीठ चवीप्रमाणे, थोडीशी साखर, ओरेगानो, हळद पावडर, लाल मिरची पावडर आणि थोडी काळी मिरी पावडर। आणि हे सगळं मिश्रण आपण एकदा ब्लेंडर मध्ये ब्लेंड करून घ्यायचं। सो तुम्ही इथे पाहू शकता तयार आहे आपली चीज पावडर। आता मी ही एका बाउल मध्ये काढून घेणार आहे। रेसिपी नक्की करून बघा, ही आपण पॉपकॉर्न साठी वापरू शकतो। नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की पहा।